नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये झालेली आहे तर त्यामध्ये विचारण्यात आलेले जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत असे प्रश्न आजपासून आपण एक व्हिडिओ सिरीज सुरू करत आहोत यामध्ये पहा महत्त्वाचं म्हणजे की पोलीस भरती जी दोन हजार चोवीस असणार आहे किंवा येणारी जी भरती कोणतीही असणार आहे पोलीस भरती तर त्यासाठी महत्त्वाचे रिव्हिजन म्हणून हे प्रश्न उत्तर आपण घेत आहोत आणि यातील हा आपला पहिला भाग आहे लक्षात ठेवायचा आहे असे जवळपास आपण बहात्तर व्हिडिओ जे आहे ती पोलीस भरती दोन हजार तेवीसच्या प्रश्नांवरती घेणार आहोत हा जो पहिला भाग आहे यामध्ये आपण मुंबई पोलीस आयुक्तालय दोन हजार तेवीसची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी पीडीएफ आपल्याला फ्रीमध्ये मिळून जाईल सोबतच पहा आपला व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे पहा पोलीस भरती आणि जेवढ्या काही आपल्या टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार होणाऱ्या परीक्षा आहेत त्यासाठी महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला असणार आहे नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता आहे मित्रांनो या प्रश्नपत्रिकेत म्हणजे या व्हिडिओमध्ये जेवढे काही प्रश्न विचारलेले आहेत हे पूर्ण प्रश्न दोन हजार तेवीसचे जशास तसे आलेले प्रश्न आहेत यामध्ये पहा या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे दक्षिण कोरिया पर पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर यामध्ये काही महत्त्वाचे पॉइंट्स देखील आहेत तर पॉइंट्स काय आहेत पहा तर नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा कोणता देश आहे दक्षिण कोरिया हा देश पहिला आशियाई देश ठरलेला आहे यामध्ये दुसरा पॉईंट काय आहे तर नाटो सायबर संरक्षण गट जो आहे याची स्थापना दोन हजार आठमध्ये झाली लक्षात ठेवायचं आहे नाटोचा आपल्याला फुलफॉर्म देखील विचारला जाऊ शकतो या ठिकाणी आपण मराठीमध्ये घेतलेला आहे तसेच मी तुम्हाला इंग्रजीमध्ये देखील सांगतो तर, सांग तर नॉर्थ अटलांटिक संधी संघटना म्हणजेच नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन म्हणजेच नाटो तर नाटोची स्थापना आहे पहा एकोणीसशे एकोणपन्नास कधी एकोणीसशे एकोणपन्नास पण या ठिकाणी काय दिलं आहे तर नाटो, पन, नाटो सायबर संरक्षण गट याची जी स्थापना आहे ती आहे दोन हजार आठ एकूण देश किती आहेत तर एकूण देश आहेत पहा यामध्ये एकतीस देश युरोपियन आहेत दोन आणि दोन देश उत्तर अमेरिकेतील आहेत आणि एकतीसावा जो देश आहे तो आहे पहा फिनलँड आणि फिनलँडवर आपल्याला अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की फिनलँडची राजधानी कोणती आहे तर लक्षात ठेवा हेलसिंकी ही जी आहे ही फिनलँडची राजधानी आहे प्रश्न आपला पहिला मित्रांनो पूर्णपणे क्लिअर झालेला आहे कारण आपण प्रत्येक प्रश्नाचं संदर्भ आणि स्पष्टीकरण देखील घेत आहोत तर पहा प्रश्न दुसरा आहे स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून डॅश यांची नेमणूक करण्यात आली होती पहा भारतातील स्वतंत्र भारतातील लक्षात ठेवायचे स्वतंत्र भारतातील म्हणजे कधी तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली होती तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन सुकुमार सेन तर यांच्याविषयी महत्त्वाचे पॉईंट्स म्हणजे पहा सुकुमार सेन हे जे आहेत हे स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते त्यांचा जो कार्यकाल होता तो एकवीस मार्च एकोणीसशे पन्नास ते एकोणवीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावन्न इतका होता त्यांचं जे शिक्षण आहे ते कलकत्ता प्रेसिडेन्सी विद्यापीठात झालेलं होतं निवडणूक आयोग जे आहे हे पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास यामध्ये स्थापन झालेलं आहे आणि आत्ताचं म्हणजेच पहा दोन हजार तेवीसचा निवडणूक आयुक्त जे आहे ते आहेत पंचवीसावे आणि ते आहेत राजीव कुमार पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर पहिले कोण होते सुकुमार सेन प्रश्न तिसरा आहे पाच मे दोन हजार बावीसमध्ये महाराष्ट्रातील अठ्ठावीसवी महानगरपालिका स्थापन करण्यात आली होती तर ती कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो परीक्षा कोणती जरी असली ना तर महानगरपालिकेवरती आपल्याला हमखास एक प्रश्न हा नेहमी विचारला जातो तर लक्षात ठेवा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार तर कोल्हापूर तर लक्षात ठेवा प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे तर दोन हजार बावीसमध्ये अठ्ठावीसावी महानगरपालिका म्हणून इचलकरंजीला घोषित केलं आणि एकोणतीसावी महानगरपालिका ही जालना आहे लक्षात ठेवा जालन्यावरती आपल्याला प्रश्न विचार होता एकोणतीसावी महानगरपालिका कोणती आहे तर एकोणतीसावी आहे पहा जालना आणि अठ्ठावीसावी आहे कोल्हापूरमधील इचलकरंजी तर इचलकरंजी हे जे आहे ही, ही महानगरपालिका कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे आणि इचलकरंजी महानगरपालिका होती आणि तिचं जे रूपांतर आहे हे महानगरपालिकेत करण्यात आलेलं आहे आधी काय होती नगरपालिका रूपांतर कशात केलं महानगरपालिकेमध्ये आणि इचलकरंजी हे वस्त्र उद्योगासाठी प्रसिद्ध आहे त्यालाच महाराष्ट्राचे मँचेस्टर असं म्हटलं जातं यावरती आपल्याला दोन हजार अठरामध्ये जवळपास चार वेळा हा प्रश्न विचारण्यात आला होता की महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं तर इचलकरंजी हे आहे याला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात पर्याय चार आपलं योग्य उत्तर होईल कोल्हापूर प्रश्न चौथा आहे एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून डॅश आकारला जातो प्रश्न हा देखील महत्वाचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल सी जी एस टी सी जी एस टी पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे तर लक्षात ठेवा अत्यावश्यक ज्या काही वस्तू आहेत तर त्यांच्यावरती केंद्र सरकार सी जी एस टी हा जो टॅक्स आहे हा आकारत असतं आणि यामध्ये सी जी एस टी गुड सर्व्हिस टॅक्स त्याचे जी लागू करण्यात आला एक एप्रिल दोन हजार सतरा आणि यामध्ये पहा जे काही जी एस टी आहे याचे जे प्रकार असतात ते असतात आय जी एस टी सी जी एस टी एस जी एस टी यू टी जी एस टी हे जे आहेत हे अशा प्रकारचे जी एस टी म्हणजे आहेत तर त्यांचे हे काय म्हणतात त्याला एक प्रकारे मेथड्स म्हणजे प्रकार असणार आहेत आणि एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून आकारला जातो तो असतो सी टी पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न पाचवा आहे शेतकऱ्यांनी डॅश जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली होती पहा शेतकऱ्यांनी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये साराबंदीची चळवळ आहे ती सुरू केली होती तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर खेडा लक्षात आहे या ठिकाणी खेडा या या शहरामध्ये चारा साराबंदी जी आहे त्याची चळवळ जी आहे ही सुरू करण्यात आली होती तर यामध्ये महत्त्वाचे पॉईंट्स लक्षात ठेवायचे मित्रांनो गुजरातमधील खेडा या जिल्ह्यामध्ये सतत पडलेल्या दुष्काळामुळे पिकांची जी स्थिती आहे ही अत्यंत वाईट झाली होती तरीही सरकारकडून सक्तीने शेतसारा वसूल केला जात होता लक्षात ठेवा गुजरातमधील जिल्हा आहे खेडा आणि त्या खेड्या या ठिकाणी जो काही दुष्काळ पडत होता त्या ठिकाणी दुष्काळ पडला असतानाही सरकार जे आहे त्यांच्याकडून शेतसारा जो आहे म्हणजे जो टॅक्स होता तो आकारत होता तर त्यावेळी गांधीजींनी शेतकऱ्यांना शेतसारा न भरण्याचा सल्ला दिला होता आणि तेव्हा एकोणीसशे अठरा वर्ष लक्षात ठेवायचे मित्रांनो एकोणीसशे अठरा या वर्षी शेतकऱ्यांनी खेडा या जिल्ह्यामध्ये साराबंदीची चळवळ सुरू केली होती आणि गांधीजींचे जे काही बाकी सहकार सत्याग्रह होते असहकार त्यामध्ये चंपारण्य सत्याग्रह होता एकोणीसशे सतरामधील अहमदाबाद गिरणी कामगारांचा लढा होता एकोणीसशे अठरामध्ये आणि एकोणीसशे अठरामध्येच त्यांचा पहा हा साराबंदीची जी चळवळ आहे ती देखील सुरू झाली होती याचा राज्य विचारला आपल्याला तर गुजरात हे राज्य आहे पहा आणि जर जिल्हा विचारला तर जिल्हा आहे पहा खेडा पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न सहावा आहे महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव डॅश म्हणून प्रसिद्ध आहे पहा महाबळेश्वर जवळील महाबळेश्वराजवळील भिलार गाव कशासाठी प्रसिद्ध आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर त्याला पुस्तकांचं गाव असं म्हटलं जातं महत्वाचे पॉइंट्स मित्रांनो आपण एक प्रकारे लिहून घेऊ शकता किंवा आपल्याला प्रत्येक डी पीडीएफ जी आहे ही फ्रीमध्ये उपलब्ध करून आपण दिलेली आहे ती पी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे तर पहा महाबळेश्वरमधील भिलार हे जे गाव आहे या गावाला पुस्तकाचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि या गावात जवळजवळ प्रत्येक घरामध्ये एक ग्रंथालय तयार करून ठेवलेलं आहे ही जी संकल्पना आहे ही इंग्लंडमधील वेल्स काउंटीच्या आत असलेल्या हे ऑन वे या शहरापासून प्रेरित करण्यात आलेली आहे आणि पुस्तकांचे गाव म्हणून भिलार हे गाव प्रसिद्ध आहे पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न सातवा आहे हल्ली या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे पहा हल्लीचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला महत्वाचं म्हणजे पहा मित्रांनो या ठिकाणी कोणतीही स्पर्धा परीक्षा जर आली तर त्यामध्ये समानार्थी शब्द सोबतच विरुद्धार्थी शब्द हे आपल्याला महत्वाचे आणि नेहमी नेहमी विचारले जातात तर याच ठिकाणी आपल्याला हल्ली या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर पर्याय दोन आणि तीन हे जे आहेत ते दोन्हीही आपल्या ऑप्शन बरोबर असणार आहेत हल्ली म्हणजे काय एक प्रकारे पहा पूर्वी आणि नंतर हे जे आहेत हे दोन्हीही ऑप्शन आपले बरोबर आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपले योग्य उत्तर होईल पहा हल्ली या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द काय होतात पूर्वी आणि नंतर ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न आठवा आहे वरुणा हा द्विवार्षिक नौदल सराव भारतीय नौदल आणि इतर कोणत्या नौदलादरम्यान आयोजित करण्यात येतो प्रश्न महत्त्वाचा आहे आणि जेवढे काही भारतासोबत महत्त्वाचे जे काही नौदल सराव होतात किंवा भारतीय नौदल होतात किंवा जे आर्मी आर्मीमध्ये सराव होतात ते आपल्याला सराव महत्त्वाचे असतात त्यावर आपण डीपमध्ये एक व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहोत तर या ठिकाणी काय आहे वरुणा किंवा वरुण कधी कधी आपला शब्द विचारला जातो तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक एक तर फ्रान्स नौदल लक्षात ठेवा वरुणा हा भारत आणि फ्रान्स या देशादरम्यानचा नौदल सराव आहे कोणत्या कोणत्या फ्रान्स आणि भारत देशादरम्यानचा हा जो सराव आहे हा द्विवार्षिक आहे म्हणजे दर दोन वार वर्षानंतर घेतला जातो दोन हजार एक साली प्रथम हा सराव आयोजित केला होता आणि दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंधाचा अविभाज्य भाग आहे हा सराव तर दोन्ही देशांची विमाने जहाजे पाणबुड्या सागरी गस्त घालणारी जी काही विमानं आहेत सोबतच लढाई करणारे हेलिकॉप्टर असतील हे जे आहे यांचा समावेश या युद्धामध्ये केला जातो आणि यामध्ये पहा भारतमध्ये जे काही भारतासोबत होणारे अजून काही नौदल सराव आहेत ते आहेत पहा जिमेक्स नावाचा जो की भारत आणि जपानमध्ये होतो आणि साल्वेक्स हा जो आहे भारत आणि अमेरिका या दोन देशामध्ये होतो यामध्ये पहा साल्वेक्सवर आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे दोन हजार आय थिंक एकोणवीसच्या एका स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता की साल्वेक्स हा जो युद्ध सराव आहे हा भारत आणि कोणत्या देशादरम्यान होतो तर भारत आणि अमेरिका म्हणजेच पहा कधी कधी आपल्याला युएसए येतं संयुक्त राज्य अमेरिका देखील पर येतं पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे प्रश्न नववा आहे जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये विरासत साडी महोत्सव कोणत्या ठिकाणी पार पडला मित्रांनो आपल्याला दोन हजार तेवीसचं जे काही करंट अफेअर्स आहेत त्यावर आपल्याला डीपमध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे कारण आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये महत्त्वाची काही पुस्तकं आहेत करंट अफेअर्सवरती त्या पुस्तकांची एक यादी मी तुम्हाला देतो त्याच पुस्तकामधील करंट अफेअर्स जर आपण वाचून काढलं तर आपल्याला महत्त्वाचे प्रश्न त्याच पुस्तकातील पडतात तर यामध्ये काय विचारलं आहे की जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये विरासत साडी महोत्सव कोणत्या ठिकाणी पार पडला तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेला आहे पहा विरासत साडी महोत्सव नवी दिल्ली या ठिकाणी पार पडला तीन जानेवारी ते सतरा जानेवारी दोन हजार तेवीस या दरम्यान हँडलूम हॅट जनपद आणि नवी दिल्ली या ठिकाणी तो पार पडला हा साडी महोत्सव वस्त्र उद्योग मंत्रालयाने आयोजित केला होता पर्याय क्रमांक दोन कोणत्या ठिकाणी तर नवी दिल्ली या ठिकाणी प्रश्न क्रमांक दहावा आहे महाराष्ट्र सरकारने डॅश हा दिवस आजी आजोबा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवलेले आहे लक्षात ठेवायचे प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे कधी कधी आपल्याला नंतर जर प्रश्न विचारला तर प्रश्न असा येऊ शकतो की आजी आजोबा दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो तर लक्षात ठेवायचे आहे दहा सप्टेंबर पर्याय क्रमांक तीन दहा सप्टेंबर हा जो जो दिवस आहे हा महाराष्ट्र सरकारने लक्षात ठेवा देशामध्ये नाही तर फक्त महाराष्ट्र सरकारने दहा सप्टेंबर हा जो दिवस आहे आजी आजोबा दिन म्हणून साजरा करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि या दिवशी राज्यस्तरावरती जिल्हा स्तरावरती आणि शाळा स्तरावरती विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे असं देखील सांगितलं आहे प्रत्येक वर्षी हा जो दिवस आहे हा साजरा केला असं नमूद करण्यात आलेला आहे कधी दहा सप्टेंबर हा दिवस पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून चॅट जी पी टी हा रोबो म्हणजे त्याला आपण एक प्रकारे यंत्रमानव म्हणतो तर डॅश या अमेरिकन कंपनीने दोन नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये बाजारात आणलेला आहे लक्षात ठेवायचं आहे चॅट जी पी टी सध्या जे वातावरण आहे पहा हे सर्वात जास्त चॅट जी पी टीवरती आहे म्हणजे हे जे आहे हे एक ए आय टेक्नॉलॉजी आहे यामध्ये आपल्याला जर विचारलं तर काय आहे चॅट जी पी टी म्हणजे ए आय याचा वापर करून कोणत्या कंपनीने आणलेला आहे दोन नोव्हेंबर दोन हजार बावीसला त्याला मार्केटमध्ये तर या प्रश्नाचं उत्तर होईल ओपन ए ए आय पहा ओपन आपण सरळ सरळ इंग्रजीमध्ये येईल ओपन ए आय ह्या कंपनीने त्याला लाँच केलं ला आहे तर ओपन ए आय या, या अमेरिकन कंपनीने चॅट जी पी टी म्हणजे चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेंड ट्रान्सफॉर्मर याचा जो शोध आहे तो लावला आहे दोन नोव्हेंबर दोन हजार बावीसला त्यांनी मार्केटमध्ये लॉन्च केलं आणि तीस नोव्हेंबर दोन हजार बावीसला ते जे आहे हे बाजारामध्ये आणलेलं आहे यामध्ये हे एक भाषा मॉडेल आधारित चॅटबॉट आहे वापरकर्त्यांना इच्छित असणारी लांबी त्याचं स्वरूप त्याच्या पातळीवरती संभाषण आणि सुधारण्यात येणाऱ्या चालवण्यास असणारं सं सक्षम काम जे आहे हे करतं पहा चॅट जीपीटी पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न बारावा आहे भारताचे राष्ट्रीय अभिलेखाकार का कोणत्या ठिकाणी आहे पहा राष्ट्रीय अभिलेखागार का कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचं देखील उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर नवी दिल्ली या ठिकाणी यामध्ये मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे पा काय आहे तर भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे अभिलेखागार म्हणजे काय तर ज्या ठिकाणी जुनी कागदपत्रे जुनी चित्रपट दस्ताऐवज सेव्ह करून ठेवण्यात येतो त्या ठिकाणाला म्हटलं जातं पहा अभिलेखागार आणि प्रत्येक राज्याचे एक स्वातंत्र्य अभिलेखागार देखील असतं लक्षात ठेवायचे पण या ठिकाणी राष्ट्रीय अभिलेखागार जे आहे हे आहे नवी दिल्ली या ठिकाणी पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे पुढील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे या ठिकाणी आपल्याला वाक्प्रचार काय दिलेला आहे तर फारकत होणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे मित्रांनो जेवढ्या काही महत्त्वाच्या आपल्या पोलीस भरती असतात पहा पोलीस भरतीला सर्वात सोपे प्रश्न जे असतात हे मराठी व्याकरणामध्ये असतात यामध्ये आपल्याला वाक्प्रचार मनी समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द जे आहेत हे आपल्याला तोंडपाठ केले तरीही चालून जातं तर लक्षात ठेवायचे फारकत होणे म्हणजे काय तर वेगळं होणे पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा वेगळे होणे त्याला काय म्हटलं जातं फारकत होणे यानंतर काय आहे सामावून घेणे म्हणजेच समावेश करणे यानंतर काय हे हकलून देणे म्हणजेच एखाद्याला काढून टाकणं आणि बहिष्कृत करणे म्हणजे कायमचं बेदखल करणं एखाद्या गोष्टीपासून त्याला वंचित ठेवणं पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल वेगळे करणे किंवा फारकत होणे म्हणजे वेगळे होणे प्रश्न क्रमांक चौदा आहे महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थेमध्ये महिलांसाठी डॅश जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहे या ठिकाणी पहा डॅश जागा म्हणजेच असा प्रश्न विचारला की किती टक्के जागा ज्या आहेत ह्या स्थानिक शासन संस्थेमध्ये महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर पन्नास टक्के लक्षात ठेवायचे पन्नास टक्के इतक्या ज्या जागा आहेत ह्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत यामध्ये महाराष्ट्रातील स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के जागा आहे आहेत ह्या राखीव आहेत यामध्ये आंध्र प्रदेश बिहार छत्तीसगड झारखंड केरळ महाराष्ट्र ओडिसा राजस्थान त्रिपुरा आणि उत्तराखंड या राज्यात महिलांसाठी सदस्य आणि सरपंचामध्ये पन्नास टक्के आरक्षणासाठी कायदेशीर तरतूद देखील केलेली आहे कोणत्या कोणत्या राज्यामध्ये आंध्र प्रदेश बिहार छत्तीसगड झारखंड महाराष्ट्र केरळ उत्तराखंड त्रिपुरा राजस्थान आणि ओडिसा जागा किती टक्के आहेत पन्नास टक्के पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे संयुक्त राष्ट्र संघाद्वारे दोन हजार तेवीस हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे पहा संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे कोणतं वर्ष आहे की जे दोन हजार तेवीस हे जे वर्ष आहे हे कोणतं वर्ष म्हणून घोषित करण्यात येणार आहे किंवा साजरं करण्यात येणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार भरडधान्य वर्ष हे जे आहे हे दोन हजार तेवीसला घोषित करण्यात आलेलं आहे संयुक्त राष्ट्राद्वारे दोन हजार तेवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात येत आहे किंवा साजरे करण्यात येत आहे आणि संयुक्त राष्ट्राच्या आमसभेद्वारे हे वर्ष जाहीर करण्यात आलं आहे सत्तर देशांनी या गोष्टीला पाठिंबा दिलेला आहे हे वर्ष भरडधान्य वर्ष म्हणून लागू केल्यामुळे भरडधान्याबाबत जागरूकता आरोग्याशी संबंधित धोरण आखताना देशांना मदत होणार आहे पर्याय चार आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे एक जानेवारी दोन हजार तेवीस रोजी डॅश या देशाने युरो हे चलन स्वीकारलेलं आहे पहा युरो हे जे चलन आहे हे, हे कोणत्या देशाने स्वीकारलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार क्रो एशिया एक जानेवारी दोन हजार तेवीस या दिवशी क्रोएशियानी युरो हे जे चलन आहे हे स्वीकारलं आहे आणि युरो झोनमध्ये सामील होणारा क्रोएशिया हा जो आहे हा सत्तावीसाव्या क्रमांकाचा देश ठरला आहे युरो हे चलन एक जानेवारी एकोणीसशे नव्याण्णवपासून लागू करण्यात आलेलं ला आहे आणि दोन हजार तेवीसमध्ये क्रोएशिया या देशानं युरो हे चलन जे आहे हे चलनामध्ये आपल्या स्वीकारलं आहे पर्याय चार आपलं योग्य उत्तर होईल क्रोएशिया प्रश्न क्रमांक सतरावा आहे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे तर हे जे गीत आहे हे कोणी लिहिलेलं आहे पहा सदर गीत म्हणजे हे जे दिलेलं गीत आहे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीताचा दर्जा दिला आहे पण या गीताचं लेखन जे आहे हे कोणी केलं आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर राजा बडे यांनी या, या गीताचं लेखन केलं आहे लक्षात ठेवायचे कोणी राजा बडे यांनी तर या गीताचे जे संगीतकार आहेत ते आहेत श्रीनिवास खळे पहा श्रीनिवास खळे आहेत संगीतकार आणि गीताचे गायक जे आहेत हे आहेत शाहीर साबळे एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार पासून या गीताला राज्यगीताचा दर्जा जो आहे हा देण्यात आलेला आहे आणि स्वतःचे राज्यगीत असणारे महाराष्ट्र बारावे राज्य ठरलेलं आहे म्हणजे यापूर्वी असे अकरा राज्य होते पहा की ज्या राज्यांना स्वतःच राज्यगीत होतं आणि महाराष्ट्राला देखील मिळाला आहे आता आणि महाराष्ट्र हा बाराव्या क्रमांकाचं राज्य आहे की त्याला स्वतःच राज्यगीत आहे पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न अठरावा आहे खालीलपैकी मार्च दोन हजार तेवीस मध्ये भारतीय रेल्वेच्या कोणत्या रेल्वे विभागाने त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या शंभर टक्के ब्रॉडगेज मार्गाचे विद्युतीकरण साध्य केलेलं आहे पहा शंभर टक्के विद्युतीकरण तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल पहा पर्याय क्रमांक एक तर मध्य रेल्वे सेंट्रल रेल्वेने तर मध्य रेल्वेने सर्व ब्रॉडगेज मार्गावरती तीन हजार आठशे पंचवीस किलोमीटर शंभर टक्के रेल्वे विद्युतीकरण साध्य केलेलं आहे मध्य रेल्वेचा शेवटचा नॉन इलेक्ट्रिफाईड सेक्शन म्हणजेच सोलापूर विभागातील आरसो रोड लातूर रोडचे विद्युतीकरण त्यांनी शेवटचं आहे ते पूर्ण केलं होतं आणि मध्य रेल्वेने सर्व ब्रॉडगेज मार्गावरती पूर्णपणे विद्युतीकरण केल्याने दरवर्षी पाच पॉईंट लक्षात ठेवा पाच पॉइंट दोन शून्य चार इतका लाख टन कार्बन फ्रूटप्रिंट कमी करण्यास मदत झालेली आहे पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे दोन हजार तेवीसच्या जागतिक सुरक्षा परिषदेचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेले आहे कधीच दोन हजार तेवीस ची जी जागतिक सुरक्षा परिषद झाली त्याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर जयपूर या ठिकाणी करण्यात आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाचे आपल्याला पॉईंट्स लक्षात आले पाहिजे की दोन हजार तेवीसची जी जागतिक सुरक्षा परिषद झाली ती जयपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती भारताचे रेल्वे संरक्षण दल आणि यू आय सी यांच्यामध्ये भागीदारीमध्ये ही परिषद आयोजित करण्यात आली होती या परिषदेचं ब्रेद वाक्य काय आहे तर रेल्वे संरक्षण नीती प्रतिसाद व भविष्य वेद हे याचं ब्रीदवाक्य वाक्य आहे आणि दोन हजार तेवीसची ही परिषद अठरावी परिषद होती कधी कधी आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की अठरावी जागतिक सुरक्षा परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली तर जी दोन हजार तेवीसला झालेली आहे पहा तर ती अठरावी परिषद होती आणि दोन हजार बावीस सालची जी सतरावी परिषद होती ही तर वॉर्सा पोलंड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती पर्याय चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल जयपूर प्रश्न वीस लोक आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशामध्ये अनावरण करण्यात आलेले आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर रशिया या देशामध्ये कधी कधी आपला रूस असाही शब्द विचारला जाऊ शकतो कारण रूस हा जो शब्द आहे हा हिंदी वर्ड आहे तर अण्णाभाऊ सॉरी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं अनावरण हे जे आहे हे रशियामध्ये करण्यात आलं आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा हा प्रश्न आहे तर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एकोणीसशे वीस साली सांगली या ठिकाणी झालेला आहे अण्णाभाऊ साठे हे समाजसेवक कवी आणि लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते फकीरा ही एकोणीसशे एकोणसाठ राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार देखील त्यांना मिळाला आहे या ठिकाणी फकीरावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो की फकिरा ही जी कादंबरी आहे याचे लेखक कोण आहेत तर अण्णाभाऊ साठे यांची पुस्तक ले कादंबरी आहे पहा फकीरा माझा रशियाचा प्रवास हे त्यांचं प्रवास देखील त्यांनी लिहिलं आहे वैजयंता कादंबरी एकोणीसशे एकसष्टची आहे वारनेचा वाघ ही कादंबरी एकोणीसशे सत्तरची आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळी त्यांनी पोवाडे देखील गायलेले आहेत प्रश्न एकवीस आहे दोन हजार बावीसमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक खालीलपैकी कोणी जिंकले पहा कधीच्या आहे दोन हजार बावीसच्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर मीराबाई चानू यांनी पहा दोन हजार बावीस सालच्या राष्ट्रकुल स्पर्धेत सायकोम मीराबाई चानूने देशासाठी पहिलं गोल्ड मेडल मिळवलं होतं आणि अचंता शरद कमलने राष्ट्रकुल खेळामध्ये चार पदके म्हणजे तीन सुवर्ण आणि एक रौप्य पदक मिळवलेलं आहे राष्ट्रकुलची स्थापना जी आहे ही अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास ला झाली आहे टोटल देश आहे त्याचे चौपन्न आणि राष्ट्रकुल स्पर्धा ही भारतात दोन हजार दहा साली आयोजित करण्यात आलेल्या होत्या पर्याय चार आपलं उत्तर होईल मीराबाई चानू प्रश्न बावीसावा आहे शेती उत्पादन वाढविण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी कोणती क्रांती करण्यात आली होती या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन हरितक्रांती घडवून आणली होती तर हरितक्रांतीविषयी मित्रांनो महत्त्वाचे जे काही पॉईंट्स आहेत ते म्हणजे काय आहेत तर शेती उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी हरितक्रांती राबवण्यात आली होती भारतामध्ये एकोणीसशे सहासष्ट साली यम एस स्वामीनाथन व नॉर्मन बोरलॉग यांच्या प्रेरणातून मेस्किको या ठिकाणी गहूच्या बुटक्या वानांची लागवड ही गंगेच्या खोऱ्यामध्ये करण्यात आली होती अधिक उत्पादन देणारी बियाणे व वा जलसिंचनाच्या वाढत्या वापराद्वारे भारतातील अन्नधान्य उत्पादन वाढलेलं आहे आणि महाराष्ट्रातील क्रांतीची सुरुवात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक के यांनी केलेली होती पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे खालीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कामध्ये होत नाही मित्रांनो हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला चार वेळा विचारण्यात आलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल जो माहितीचा अधिकार आहे लक्षात ठेवा माहितीचा अधिकार हा जो आहे याचा समावेश मानवी हक्कामध्ये समाविष्ट करण्यात आलेला नाही तर काम करण्याचा हक्क मुलांचे हक्क व समान कामासाठी समान वेतन याचा समावेश एकविसाव्या शतकातील मानवी हक्काच्या सार्वत्रिक घोषणापत्रात करण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचं आहे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा एकतर आपण लिहून घेऊ शकता किंवा ही पी डी तशी आपण डाउनलोड करू शकता प्रश्न पंचवीस आहे भारताने एकोणीसशे त्र्याऐंशी साली कोणाच्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रीडा स्पर्धा जिंकलेली होती या ठिकाणी पहा एकोणीसशे त्र्याऐंशीचा जो वर्ल्ड कप आहे यासाठी हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर कपिल देव तर पहा भारताने एकोणीसशे त्र्याऐंशी साली कपिलदेव यांच्या नेतृत्वाखाली क्रिकेट स्पर्धा जिंकली होती विश्वचषक म्हणजे वर्ल्ड कप नेतृत्व म्हणजे काय एक प्रकारे कपिल देव जे होते त्या टीमचे हे कॅप्टन होते एकोणीसशे त्र्याऐंशीच्या विश्वचषकाचा जो सामना आहे हा वेस्ट इंडिज आणि भारत या दोन देशांदरम्यान झाला होता आणि एकोणीसशे त्र्याऐंशीचा अंतिम सामना भारताने त्रेचाळीस धावांनी वेस्ट इंडिजला पराभूत केलेलं होतं या ठिकाणी आपल्याला जर महत्त्वाचे पॉईंट्स घ्यायचे असतील तर आपण भारत म्हणजे पहा दोन हजार अकरा यावर्षी वर्ल्ड कप जो आहे हा महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार अकराला जिंकला होता आणि भारताचा म्हणजे भारतासोबत फायनल जी टीम होती ती होती पहा श्रीलंका दोन हजार अकरा साली तर पहा आपला प्रश्न पहिला आहे खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे पहा आपल्याला चुकीची जोडी ओळखायचे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल तर ताडोबा आणि लेणी ही जी जी जोडी आहे ही चुकीची जोडी आहे पण आपलं उत्तर हे बरोबर असणार आहे लक्षात ठेवा माथेरान हे थंड हवेचं ठिकाण आहे कोल्हापूर हे देवस्थान आहे आणि अजिंठा जे आहे हे जागतिक वारसा स्थळ आहे यामध्ये ताडोबा जे आहे हे चुकीचं उत्तर देण्यात आलेलं आहे म्हणजे चुकीची जोडी आहे तर लक्षात ठेवा ताडोबा काय आहे तो एक व्याघ्र प्रकल्प आहे लेणी नाही त्यामुळे उत्तर आपलं बरोबर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर याविषयी महत्वाचे पॉइंट मित्रांनो जाणून घेऊ या लक्षात ठेवा ताडोबा व्याघ्र प्रकल्प जो आहे तो, तो अंधार, अ, अंधारी, अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणून देखील ओळखला जातो कारण यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान व अंधार अंधारी अभयारण्य आहे किंवा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे तर ताडोबा हे महाराष्ट्रातील सर्वात जुनं राष्ट्रीय उद्यान आहे आणि त्याचं जे क्षेत्र आहे ते सहाशे तेवीस चौरस किलोमीटर एवढं आहे माथेरान हे थंड हवेचं ठिकाण आहे पहा रायगडमध्ये माथेरान हे थंड हवेचं ठिकाण आहे आणि येथील पहा कोल्हापूर जे आहे हे महालक्ष्मी देवीचं मंदिर आहे त्या ठिकाणी आणि अजिंठा वेरूळ जे असणार आहे एकोणीसशे त्र्याऐंशी साली जागतिक वारसा स्थळाचा दर्जा त्याला देण्यात आलेला होता त्यामुळे ताडोबा या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प जर असतं तर हे उत्तर आपलं बरोबर आलं असतं पर्याय दोन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न दोन आहे हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद डॅश यांनी केला या ठिकाणी एक संस्कृत ग्रंथ आहे पहा नाव आहे हितोपदेश तर या ग्रंथाचा जर्मनी भाषेमध्ये अनुवाद कोणी केला होता या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर फ्रेडरिक मुलर यांनी केलेला आहे पहा जर्मनी भाषेमध्ये हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा अनुवाद लक्षात ठेवायचे कोणी केला आहे फ्रेडरिक मुलर यांनी तर हितोपदेश या संस्कृत भाषेतील ग्रंथात प्राणी आणि मानवी पात्रे असलेल्या काही दंतकथा देखील त्यामध्ये आढळतात इथं मधील मजकूर कोणी लिहिला याचा संभ्रम आहे पण भारतीय शास्त्रज्ञांनी त्याचे श्रेय विष्णू वर्मा यांना दिलेला आहे आणि हा जो ग्रंथ आहे याचा जर्मनी भाषेत देखील अनुवाद झालेला आहे आणि तो अनुवाद फ्रेडरिक मॅक्स मुलर यांनी केलेला आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न तिसरा आहे इसवी सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली भारताने डॅश या ठिकाणी अणुचाचणी केली पहा एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली भारत देशाने अणुचाचणी केली होती ते ठिकाण कोणतं आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर पोखरण या ठिकाणी कधी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली अणुचाचणी करण्यात आली होती आपल्याला कधी कधी मित्रांनो डेट देखील विचारलं जातं तर अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर या दिवशी पहिली पोखरण या ठिकाणी पोखरण जे आहे हे राजस्थानमध्ये आहे तर या ठिकाणी पहिली अणुचाचणी घेण्यात आली होती तर या अणुचाचणीचे सांते आ, सांकेतिक नाव काय होतं तर आ, लाफिंग बुद्धा किंवा असं होतं की बुद्ध हसला या नावाने त्या मिशनचं नाव देण्यात आलं होतं एक प्रकारे सांकेतिक नाव म्हणजे त्याला कोणतं नाव देण्यात आलेलं होतं असं आपलं विचारलं जातं तर या चाचणीच्या वेळी भारताचे पंतप्रधान इंदिरा गांधी या देखील उपस्थित होत्या तसेच भारताने या चाचणीनंतर अकरा मे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी तीन अजून चाचण्या घेतल्या होत्या तीन अणु चाचण्या घेतल्या होत्या व तेरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी दोन अणु चाचण्या ज्या आहेत त्या घेतल्या होत्या आणि त्यांचं जे नाव होतं ते होतं ऑपरेशन शक्ती यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर पोखरण या ठिकाणी पहिली एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये अणुचाचणी घेतली होती दुसरी कधी घेतली होती अकरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला आणि तिसरी लगेच कधी घेतली होती तेरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला लक्षात ठेवायचं आहे त्याचं नाव काय होतं अठ्ठ्याण्णव साली घेतलेल्याचं ऑपरेशन शक्ती आणि चौऱ्याहत्तर साली घेतलं त्याचं काय होतं लाफिंग बुद्धा ऑप्शन क्रमांक तीन पोखरण हे आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला डॅश म्हणतात महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही लाकडी बाहुली तयार होते तर त्या बाहुलीला काय म्हटलं जातं याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर त्याला ठकी असं म्हटलं जातं आणि महाराष्ट्रात तयार होणारी ही बाहुली आहे तिला ठकी म्हणतात ठकी हे जे आहे हे लहान मुलांचं एक खेळणं आहे आणि कर्नाटक राज्यात सर्वाधिक लाकडी खेळणी बनवले जातात लक्षात ठेवा कर्नाटकमध्ये जास्त प्रमाणात लाकडी खेळणी बनवतात आणि महाराष्ट्रात जी लाकडी बाहुली तयार होते त्याला ठकी म्हणतात तर ठकी काय आहे लहान मुलांचं किंवा बाळांचं एक खेळणं आहे पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न पाचवा आहे कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे लक्षात ठेवा नसलेला दिला आहे म्हणजे ऑप्शनमध्ये आपल्याला तीन जे शब्द आहेत हे समानार्थी आहेत कमळ या शब्दाला पण चौथा आहे तो समानार्थी नाही तर त्याचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक चार वायस यामध्ये राजीव सरोज आणि अंबुज हे तीनही जे शब्द आहेत पहा हे कमळ या शब्दाला समानार्थी शब्द आहेत पण वायस हा जो आहे हा समानार्थी शब्द नाही लक्षात ठेवायचं आहे कमळाचे समानार्थी शब्द राजीव सरोज अंबुज आणि वायस हा जो समानार्थी शब्द आहे तो कावळ्याला वापरला जातो वायस म्हणजे काय तर कावळा त्याला वापरला जातो वायस आणि हे तीनही कमळाला वापरले जातात पर्याय चार आपले योग्य उत्तर होईल आणि मित्रांनो असेच आपल्याला महत्वाचे दोनशे पेक्षा समानार्थी शब्द जर पाहायचे असतील तर त्याची ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे प्रश्न सहावा आहे भारतातील पहिला वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये उभारला जाणार आहे पहा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्सवर देखील विचारला जाऊ शकतो तर भारतातील पहिला वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प कोणत्या शहरात उभारला जाईल तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार तर पुणे या शहरामध्ये उभारला जाणार आहे यामध्ये पहा भारतातील पहिला वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प पुणे या ठिकाणी स्थापित करण्यात आलेला आहे आणि पुणे शहरात महानगरपालिकेकडून हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे महापालिकेने द ग्रीन बिलियन्स लिमिटेड या कंपनीशी तीस वर्षासाठी करार केलेला आहे पहा कंपनी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे द ग्रीन बिलियन्स लिमिटेड या कंपनीशी तो किती वर्षासाठी तीस वर्षासाठी करार केला आहे आणि यामध्ये तीनशे पन्नास टन कचऱ्यापासून हायड्रोजन निर्मिती केली जात आहे पर्याय चार आपलं योग्य उत्तर होईल पुणे प्रश्न सातवा आहे डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात डॅश या शहरामध्ये पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झालेली आहे पहा डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये कोणतं शहर आहे की त्या शहरामध्ये पहिली ओपन हार्ट सर्जरी जी आहे ही पूर्ण झाली आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर वेल्लोर हे शहर आहे आणि या शहरामध्ये ओपन हार्ट शस्त्रक्रिया जी झाली आहे ती डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली पार पडली होती पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर उत्तर होईल वेल्लोर प्रश्न क्रमांक आठवा आहे खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे तर पहा यामध्ये मित्रांनो पहिल्या प्रश्नासारखंच आपल्याला चार ऑप्शन आहेत त्यामध्ये चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस हे दिल्ली ही जी जोडी आहे ही चुकीची जोडी आहे पण आपलं उत्तर हे बरोबर आहे यामध्ये पहा दिल्लीच्या ऐवजी मुंबई असं जर असतं तर ही जोडी देखील आपली बरोबर ठरली असती तर लक्षात ठेवायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस जे आहे हे मुंबई या ठिकाणी स्थित आहे आणि हे जागतिक वारसा स्थान आहे जे की मध्य रेल्वेचं मुख्यालय देखील आहे अठराशे सत्त्याऐंशीमध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्ण जयंतीनिमित्त बांधण्यात आलेला आहे पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल प्रश्न नववा आहे इसवी सन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये डॅश या राज्यामध्ये विरोधी चळवळ सुरू करण्यात आलेली होती पहा एकोणीसशे ब्याण्णव साली खालीलपैकी असं सा कोणतं राज्य आहे की त्या राज्यामध्ये मद्यपानविरोधी चळवळ सुरू करण्यात आली होती आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन आंध्र प्रदेश राज्यामध्ये तर मित्रांनो आंध्र प्रदेश हे जे आहे पहा एकोणीसशे ब्याण्णवमध्ये आंध्र प्रदेशमधील नेल्लोर या जिल्ह्यामध्ये विरोधी चळवळ जी आहे ही सुरू करण्यात आली होती आणि जिल्ह्यातील गरीब ग्रामीण महिलांनी दारूबंदी विरुद्ध लढा म्हणून चळवळ सुरू केली होती आणि लवकरच ती पूर्ण महिला चळवळी देखील बदलली होती कधी एकोणीसशे ब्याण्णव या वर्षी पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न दहावा आहे भारतसेवक समाजाची स्थापना डॅश यांनी केली इतिहासावर आतापर्यंत सर्वात जास्त विचारण्यात आलेला प्रश्न देखील आहे हा भारतसेवक समाजाची स्थापना कोणी केली तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार गोपाळ कृष्ण गोखले लक्षात ठेवा भारत सेवक समाजाची स्थापना, स्थापना, स्थापना बारा जून एकोणीसशे पाच आहे बारा जून बारा जून एकोणीसशे पाच या वर्षी करण्यात आलेली आहे कोणी केली आहे गोपाळ कृष्ण गोखले यांनी केलेली आहे पुण्यामध्ये स्थापन झालेल्या भारतसेवक समाजाचं उद्दिष्ट काय होतं तर भारतातील नागरिकांसाठी स्वयंसेवी सेवेचे मार्ग मार्ग शोधणे आणि विकसित करणे राष्ट्रीय प्राप्तीला चालना देण्यासाठी आणि देशाची आर्थिक ताकद निर्माण करणे हे जे आहे हे भारतसेवक समाजाचे स्थापनेचं किंवा त्याचं समाजाचं एक उद्दिष्ट होतं याचे संस्थापक कोण आहेत गोपाळ कृष्ण गोखले आणि जेवढ्या काही इतिहासामध्ये आपल्या महत्वाच्या संस्था आहेत तर त्या संस्थांचे संस्थापक कोण आहेत यावर आपण एक व्हिडिओ पूर्ण घेतलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे पर्याय चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न अकरावा आहे संसदीय शासन पद्धती डॅश या ठिकाणी विकसित झाली आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर इंग्लंड लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे तर इंग्लंड या ठिकाणी संसदीय शासन पद्धती जी आहे ती विकसित झालेली आहे संसदीय शासन ही प्रामुख्याने इंग्लंड या देशामध्ये विकसित झाली असून इंग्लंडमध्ये अलिखित संविधान असून आजही तेथे बराचसा राज्यकारभार जो आहे तो पारंपरिक किंवा पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या संकेतांच्या आधारावरती काम करतो लक्षात ठेवायचे संविधान म्हणजे काय तर ग्रंथ रूपात न लिहिलेलं संविधान तर पार्लमेंट ही संस्था जी आहे तिथं हळूहळू विकसित होत गेलेली आहे इंग्लंड या देशामध्ये संसदीय शासन पद्धती विकसित आहे पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर साली देशातील प्रमुख डॅश बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं म्हणजे प्रश्न आहे आपल्याला एकोणीसशे एकोणसत्तर या साली काही राष्ट्रीय बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं ज्या प्रा देशातील आपल्या प्रमुख बँके होत्या तर त्या किती बँके होत्या तर लक्षात ठेवायचं एकूण चौदा बँक होत्या की ज्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तारीख लक्षात ठेवायची आहे एकोणवीस जून जुलै एकोणीसशे एकोणसत्तर तर देशातील चौदा मोठ्या खाजगी बँका ज्या होत्या त्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं आणि हा निर्णय जो आहे हा पंतप्रधान इंदिरा गांधी असताना त्यांच्या काळामध्ये घेण्यात आला होता तर या काळामध्ये भारतात सार्वजनिक क्षेत्रातील बँकापेक्षा खाजगी बँकांचा अर्थव्यवस्थेवर दबदबा हा जास्त प्रमाणात होतो होता तसेच एकोणीसशे ऐंशी साली सहा अनुसूचित बँकांचं राष्ट्रीयकरण देखील झालं होतं पहा एकोणीसशे एकोणसत्तर या साली किती चौदा बँक आणि एकोणीसशे ऐंशी यावर्षी किती सहा अनुसूचित बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं पर्याय क्रमांक दोन आपलं या, दो या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेतून या देशाला एप्रिल दोन हजार बावीसमध्ये निलंबित करण्यात आलेला आहे पहा करंट अफेअर्स दोन हजार बावीसवर असणारा हा इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे तर संयुक्त राष्ट्राचा जो मानवाधिकार परिषद आहे त्या परिषदेमधून कोणत्या देशाला एप्रिल दोन हजार बावीसमध्ये निलंबित करण्यात आलं होतं आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन रूस म्हणजे रशियाला निलंबित केलेला आहे तर लक्षात ठेवायचं यामध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने रशियाला मानवी हक्क संघटनेतून निलंबित करण्याचा ठराव मंजूर केला होता तर अमेरिकेत सुरू असलेल्या ठरावाच्या बाजूने त्र्याण्णव मतं ज्या आहेत ही त्यांना मिळाली तर चोवीस देशांनी नाकारलं होतं आणि भारतासह अठ्ठावन्न देश गैरहजर राहिले होते त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे एप्रिल दोन हजार बावीसमध्ये रशियाला निलंबित केलं गेलं पर्याय दोन आपलं या, दो या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न चौदावा आहे संविधान सभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते आत्तापर्यंत हा देखील प्रश्न भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे कारण याच प्रश्नामध्ये आपल्याला दोन प्रश्न हे पाहायला मिळणार आहेत तर आपण या प्रश्नाचं उत्तर पाहूया तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद पहा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे होते हे संविधान सभेचे अध्यक्ष होते लक्षात ठेवा यावर आपल्याला दोन तीन प्रश्न मी लवकर लवकर सांगतो एकोणीसशे सेहेचाळीस रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं तर त्यांच्या अगोदर सच्चिदानंद सिन्हा यांची तात्पुरती काळासाठी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी संविधान सभेची पहिली बैठक पार पडली लक्षात ठेवा यावर आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे एक संविधान सभेची पहिली बैठक कधी पार पडली नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसला से आणि तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसला से था। उद्दिष्टाचा ठराव स्वीकारण्यात आलेला होता आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याविषयी जर अजून जाणून घ्यायचं असेल तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे होते हे आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती होते पहा स्वतंत्र भारताचे आपल्या पहिले प्रेसिडेंट म्हणजे पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न पंधरावा आहे परम आठ हजार हा संगणक तयार करणारे शास्त्रज्ञ कोण होते पहा या ठिकाणी आपल्याला प्रश्न महत्त्वाचा आहे कधी कधी महासंगणक असा शब्द आपल्याला विचारला जाऊ शकतो महासंगणक म्हणजे आपल्याला सरळ सरळ भाषेत जर सांगायचं झालं तर परम एट थाउजंड हा जो सुपर कम्प्युटर आहे याला तयार करणारे किंवा विकसित करणारे शास्त्रज्ञ कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर होईल डॉक्टर विजय भटकर यांनी केलेला आहे पहा परम परम एट थाउजंड म्हणजेच आठ हजार हा जो आहे सुपर कम्प्युटर आहे आणि याची स्थापना जी आहे किंवा याला जे विकसित केला आहे ते डॉक्टर विजय भटकर यांनी केलेला आहे आणि हा जो कम्प्युटर आहे हा सिडॅक लक्षात ठेवायचं या ठिकाणी सिडॅक असा असा शब्द आहे सी डॅक सिडॅक या संस्थेने पुणे या ठिकाणी तयार केलेला आहे सध्या ऐरावत हा जो आहे हा भारताचा सुपर कम्प्युटर सर्वाधिक वेगवान मानला जातो म्हणजे या ठिकाणी पहा सुपर कम्प्युटरची देखील आपल्याला एक प्रकारे स्पीड माहीत असते तर सर्वात फास्ट कोणता आहे भारताचा तर तो आहे ऐरावत आणि यामध्ये पहा अंतर प्रत्युष आणि मिहीर हे देखील महा संगणक आहेत म्हणजे सुपर कम्प्युटर देखील आहेत पर्याय एक आपलं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे दोन हजार बावीस सालच्या डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अमृत महोत्सवाची पंचाहत्तरवी सभेची मुख्य संकल्पना काय होती पहा डब्ल्यू एच ओ सरळ सरळ आपल्याला जाणून घ्यायचं आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन तर यांच्या अमृत महोत्सवी म्हणजे पंच्याहत्तर वर्षे कंप्लीट झाले तर त्या सभेची मुख्य संकल्पना काय होती आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक तीन शांततेसाठी आरोग्य आणि आरोग्यासाठी शांतता हे जे आहे ही त्यांची मूळ संकल्पना होती डब्ल्यू एच ओ म्हणजेच ए वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याच्या अमृत महोत्सवी बावीस ते अठ्ठावीस मे दोन हजार बावीस या रोजी जिनिवा या ठिकाणी जिनिवा म्हणजे काय तर स्वित्झर्लंड या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं तर या वर्षाची थीम होती शांततेसाठी आरोग्य आणि आरोग्यासाठी शांतता तर भारताचे आरोग्य सचिव आणि राजेश भूषण यांची पंचाहत्तरव्या जागतिक आरोग्य सभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे भारताचे डॅश हे राज्यसभेचे पदसिद्ध सचिव असतात पहा भारताचे खालीलपैकी कोण राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन उपराष्ट्रपती तर भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात उपराष्ट्रपती हे पद अमेरिकन उपराष्ट्रपती पदावरती आधारित आहे कलम त्रेसष्ट यामध्ये उपराष्ट्रपती पदाचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते लक्षात ठेवायचे यावर प्रश्न विचारला जातो की भारताचे पहिले राष्ट्रपती कोण तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे पहिले राष्ट्रपती होते आणि सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते आणि सध्या म्हणजे पहा सध्या सुरू आहे दोन हजार चोवीस तर सध्या जे आहेत हे जगदीप धनखड या ठिकाणी धनगड झालेला आहे तर जगदीप धनखड किंवा जगदीप धनखर असा देखील आपल्याला मराठी हिंदीमध्ये देऊ शकतात तर हे चौदावे उपराष्ट्रपती आहेत कलम सहासष्टमध्ये काय दिलेलं आहे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक दिलेली आहे आणि कलम एकोणसत्तरमध्ये उपराष्ट्रपती पदाची शपथ राष्ट्रपतीद्वारे घेण्यात येते याची संकल्पना आहे आणि घटनेमध्ये उपराष्ट्रपती म्हणून पगार नसतो तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून त्यांना पगार मिळतो मित्रांनो शेवटची लाईन जी आहे ही हा म्हणजे हा जो पॉइंट आहे हा आपल्याला महत्त्वाचा आहे या ठिकाणी एक फॅक्ट देखील आहे तर आपल्या घटनेनुसार उपराष्ट्रपती म्हणून त्यांना पगार दिला जात नाही तर त्यांना पगार का दिला जातो तर ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून असतात म्हणून त्यांना तो पगार दिला जातो लक्षात ठेवा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे आपल्याला माहिती असावा त्यासाठी हा पॉईंट आपण मुद्दा घेतलेला आहे पर्याय दोन या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे एक मे एकोणीसशे साठ रोजी डॅश राज्याची निर्मिती झाले आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात सोपा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार तर महाराष्ट्र राज्य लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्याची स्थापना कधीची आहे एक मे एकोणीसशे साठ त्यालाच आपण महाराष्ट्र दिन म्हणून देखील साजरा केला जातो तर यामध्ये एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे एकोणीसशे छप्पन ते एकोणीसशे साठ या काळामध्ये द्विभाषिक राज्याचा प्रयोग करण्यात आलेला होता एप्रिल एकोणीशे साठ मध्ये संसदेने मुंबई पुनर्रचना कायदा मंजूर केला आणि चार प्रशासकीय भाग व सव्वीस जिल्हे महाराष्ट्रात होते लक्षात ठेवा हा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे कारण सव्वीस जिल्ह्यावाल्यांचा हा जो प्रश्न आहे हा आपल्याला एम आय डी सी भरतीसाठी विचारण्यात आला होता ज्यावेळी महाराष्ट्र स्थापन झालं कधी एक मे एकोणीसशे साठला तर त्या दिवशी म्हणजे त्यावेळी महाराष्ट्रात किती जिल्हे होते तर एकूण सव्वीस जिल्हे होते महाराष्ट्र स्थापनेवेळी आणि सध्या जर विचारलं तर सध्या आहे तर छत्तीस तर छत्तीसमध्ये आपल्याला प्रश्न अजून एक विचारला जातो की महाराष्ट्रातील सर्वात नवीन असलेला जिल्हा तर पहा सर्वात नवीन असलेला जिल्हा तो आहे पालघर आणि महाराष्ट्र राज्याचा मंगल कलश यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते आणण्यात आला होता म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे भारतातील डॅश उद्योगाला सनराईज क्षेत्र असं म्हटलं जातं पहा सनराईज क्षेत्र कशाला म्हटलं जातं तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक चार जे वाहन उद्योग आहे त्याला म्हटलं जातं पहा भारतातील सनराईज क्षेत्र या ठिकाणी भारतात वाहन उद्योग क्षेत्राची भरभराट चालू आहे त्यामुळेच आपल्या भारताला वाहन क्षेत्र जे आहे म्हणजे कोणतं जे व्हेहीकल फॅक्ट सेक्टर आहे जे बिझनेसेस आहेत वाहनावरती आधारित त्याला म्हटलं जातं सनराईज क्षेत्र पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न वीस आहे पुण्यातील डॅश या ठिकाणी गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींची इतिहासाविषयी माहिती मिळते पहा प्रश्न हा महत्त्वाचा आहे आणि यावर आपल्याला दोन वेळा आत्तापर्यंत प्रश्न विचारण्यात आलेला आहे सरळ सरळ या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर आगाखान पॅलेस तर आगाखान पॅलेस नेमका आहे काय तर पुण्यातील आगाकान पॅलेस यामध्ये गांधी स्मारक संग्रहालयामध्ये गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती आपल्याला मिळत आहे यावर आपल्याला प्रश्न अजून विचारला होता की आगाखान पॅलेस हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं किंवा कोणत्या शहरामध्ये येतं तर लक्षात ठेवायचं आहे आगाखान पॅलेस हे पुणे या ठिकाणी आहे आणि आगाखान पॅलेस हे प्रसिद्ध वास्तूची बांधणी म्हणून सुलतान मोहम्मद शहा यांनी केलेली होती महात्मा गांधी एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे चौवेचाळीस या काळामध्ये आगाखान पॅलेसमध्येच राहिलेले आहेत पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे भारतीय हरितक्रांतीचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे भारतीय हरितक्रांती याचे जे जनक आहेत ते आहेत पहा पर्याय क्रमांक चार यम एस स्वामीनाथन लक्षात ठेवायचं यांना म्हटलं जातं भारतीय हरितक्रांतीचे जनक यम एस स्वामीनाथन तर स्वामीनाथन यांच्या प्रयत्नामुळे भारत गहू व तांदूळ या उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण होऊ शकलेला आहे सोबतच पहा स्वामीनाथन आणि नॉर्मन बोरलॉग यांच्या सहाय्याने एकोणीसशे साठच्या दशकामध्ये उच्च उत्पादन देणाऱ्या बियाणाच्या लागवडीचा प्रयोग राबवण्यात आला होता आणि जगातील हरितक्रांतीचे जनक म्हणून नॉर्मन बोरलॉग यांची ओळख आहे भारतातील हरितक्रांतीचे जनक म्हणून यम एस स्वामीनाथन यांची ओळख आहे महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक यशवंतराव नाईक यामध्ये आपल्याला तीन प्रश्न मित्रांनो हमेशा लक्षात ठेवायचे आहेत पहा पहिलं काय आहे जगातील हरितक्रांतीचे जनक कोणाला म्हटलं जातं नॉर्मन बोरलॉग यांना भारतातील हरितक्रांतीचे जनक कोणाला म्हटलं जातं यम एस स्वामीनाथन यांना आणि महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक ते आहेत वसवंतराव यश वसंतराव नाईक यांना पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक खालीलपैकी कोण करतो या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार जो राष्ट्रपती आहे म्हणजे भारताचा जो प्रेसिडेंट आहे लक्षात ठेवा राष्ट्रपती हा जो आहे भारतामधील सर्वोच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची नेमणूक करतात पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होणार आहे तर या न्यायाधीशांची नेमणूक करताना राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांच्या शिफारस केलेल्या व्यक्तींची नियुक्ती करत असतात त्यालाच कॉलेजियम पद्धत असं म्हटलं जातं पर्याय चार आपलं उत्तर होईल राष्ट्रपती प्रश्न क्रमांक तेवीस आहे भारतात बालकुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था कोणती आहे हा प्रश्न मित्रांनो थोडासा महत्त्वाचा आहे कारण यामध्ये काय दिला आहे की भारत हा जो देश आहे हा बालकुपोषण या समस्याशी निगडित आहे तर याच समस्येवर उपाययोजना करण्यासाठी खालीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय संघटना जी आहे किंवा संस्था जी आहे ती विविध कार्यक्रशाळा राबवत आहे आणि प्रश्ना या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तर युनिसेफ हे आपलं उत्तर होईल भारतातील बाल कुपोषणाच्या समस्येवर उपाययोजना म्हणून किंवा उपाययोजना करण्यासाठी युनिसेफ जी आहे ही संस्था ही कार्यशाळा आयोजित करते युनिसेफ म्हणजे काय युनायटेड नेशन चिल्ड्रन फंड याची जी स्थापना आहे अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस से आहे आणि सध्याचे त्याचे अध्यक्ष कोण आहेत तर कॅथरीन रसेल पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी डॅशची स्थापना करण्यात आली होती प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा आहे आत्तापर्यंत आपल्याला पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न एकूण सहा वेळा विचारण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षण याची आवड निर्माण करण्यासाठी कशाची स्थापना करण्यात आली तर एन सी सी पहा एन सी ची स्थापना करण्यात आलेली होती तर यामध्ये आपल्याला महत्त्वाचं आहे की मराठी आणि इंग्रजीमध्ये एन सी आपल्याला फुल फॉर्म माहीत पाहिजे तर लक्षात ठेवायचं आहे एन सी सी म्हणजे काय राष्ट्रीय छात्र सेना नॅशनल कॅडेट कोर याची जी स्थापना आहे ही सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसची आहे आणि एन सी सी ही भारतातील देशांतर्गत असुरक्षित प्रसंगी नागरी संरक्षण व नागरी सेवेसाठी मुलांचे कार्य करणारी छात्र सेवा संघटना आहे देशातील बहुतेक सर्व शाखा ज्या आहेत ह्या महाविद्यालयांमध्ये योजना राबवली जाते म्हणजे जा आपल्या देशातील जेवढे काही कॉलेजेस असतात पहा कॉलेज असतात कधी कधी शाळा देखील असतात तर यामध्येच हे जे एन सी सी प्रोग्राम आहे हा राबवण्यात येत असतो पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला म्हटलं जातं पहा महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार आणि या प्रश्नाचं उत्तर होईल संत नामदेव पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर संत नामदेव यांना आद्य कीर्तनकार म्हणून ओळखलं जातं त्यांचा जन्म संत नामदेवांचा जन्म नरसी म्हणजे हिंगोली जिल्ह्यामध्ये बाराशे सत्तरमध्ये झालेला आहे आणि मृत्यू त्यांचा पंढरपूर म्हणजे सोलापूर जिल्हा तेराशे पन्नास साली झालेला आहे नामदेव जे आहे ते विठ्ठलाचे असीम भक्त होते संत नामदेवाचा जन्म हा सिंपी कुटुंबातील आहे संत नामदेव भगवंताच्या प्रचारासाठी पंजाब या ठिकाणी देखील गेले आहेत आणि संत नामदेवांचं काही काव्य किंवा काही लिखाण जे आहे हे साहेब जो आहे पंजाबी सॉरी शिखांचा ग्रंथ तर त्यामधील देखील आढळतं थोडंसं आणि त्या पहा त्यांच्या अभंगाचे काही जे श्लोक आहेत हे मुखबाणी यांच्या शिखांच्या ग्रंथात देखील आढळतात तर नामदेवांच्या नावावर दोन हजार पाचशे ग्र अभंग देखील आहेत आणि संत नामदेवांच्या समकालीन संत एकनाथ देखील होते पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा पंचवीस प्रश्न आणि हे जे प्रश्न आहेत हे आपण मुंबई पोलीस आयुक्तालय दोन हजार तेवीसला जी भरती झालेली आहे त्यातील जशास तसे जी केचे प्रश्न आपण घेतले आहेत या पंचवीसपैकी कि किती प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता आलं हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक ला 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 करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करा सर्व पी डी एफ जे आहेत आपल्याला फ्रीमध्ये जर मिळवायचे असतील तर टेलिग्राम चॅनल आहे आपलं मराठी नोकरी या नावाने त्याचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र